ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून देशाची सुटका करण्यासाठी आणि स्वातंत्र्याची पहाट अनुभवण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीर क्रांतिकारकांनी बलिदान दिलं यात क्रांतिकारी श्यामराव लहूजी पाटील यांचं नाव आजही घेतलं जातं ब्रिटिश राजवटीतील तत्कालीन गव्हर्नर लेस्ली विल्सन यांचा शिवाजी चौकातील पुतळा हातोड्याचे घाव घालून फोडण्याचा महान पराक्रम श्यामराव पाटील यांनी तेरा सप्टेंबर एकोणीसशे त्रेचाळीस रोजी केला या घटनेला गुरुवारी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत पाटील यांच्या या महान पराक्रमावर न्यूज न्यूजचं हे विशेष वृत्त देशाचा बहात्तरावा स्वातंत्र्य दिन सोहळा पंधरा ऑगस्ट रोजी संपूर्ण देशात पार पडला या निमित्तानं ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीच्या गोष्टींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला तसंच हे स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या क्रांतिवीर स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतीही जागवण्यात आल्या यातीलच एक क्रांतिवीर म्हणजे कोल्हापूरचे श्यामराव लहूजी पाटील सध्याच्या शिवाजी चौकात असणाऱ्या ठिकाणी ब्रिटिश राजवटीतील तत्कालीन गव्हर्नर लेस्ली विल्सन यांचा संगमरवरी पूर्णाकृती पुतळा होता चबुत्र्यापासून पंचवीस फूट असा हा पुतळा म्हणजे ब्रिटिशांचं नाक होतं पण याच पुतळ्यावर क्रांतिकारी श्यामराव लहूजी पाटील यांनी त्यांच्या पाच सहकाऱ्यांसमवेत तेरा सप्टेंबर एकोणीसशे त्रेचाळीस रोजी हातोड्याचे घाव घालून लेस्ली विल्सनचा पुतळा पार विद्रूप करून टाकला पुतळ्याचं नाक तोडल्यानं ना, विल्सन नोज म्हणून या घटनेची इतिहासात नोंद आहे या घटनेला गुरुवारी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत या घटनेच्या स्मृती श्यामराव पाटील यांचे सुपुत्र प्रकाश पाटील यांनी जागवले आहेत श्यामराव पाटील यांनी केवळ पुतळ्यावर नव्हे तर ब्रिटिश गुलामगिरीच्या निशाणीवर घाव घातले होते अशी प्रतिक्रिया प्रकाश पाटील यांनी बी न्यूजशी बोलताना दिली विल्सन पुतळ्यावर श्यामराव पाटील यांनी हातोडाने घातलेले घाव हे काही केवळ निर्जीव वस्तूवर घातलेले घाव नव्हते तर ज्याच्या साम्राज्यावर सूर्य कधीही मावळत नसे अशा जगभर पसरलेल्या ब्रिटिश साम्राज्या सत्तेच्या दिलेले एक प्रकारचे त्या काळी आव्हानच होते प्रकाश पाटील लिखित स्वातंत्र्य योद्धा श्यामराव लहूजी पाटील या पुस्तकात ही सर्व पराक्रमी घटना विस्ताराने लिहिण्यात आली आहे श्यामराव पाटील यांच्या हातून हे कृत्य घडत असताना त्यांच्यावर आलेले प्रसंग पाहून अक्षरशः अंगावर काटा येतो ही घटना घडल्यानंतर अवघ्या दोनच वर्षात विल्सन पुतळ्याच्या जागी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा तेरा मे एकोणीसशे पंचेचाळीस रोजी चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांच्या पुढाकारानं उभारण्यात आला शिवछत्रपतींचा हा पुतळा सर्वांनाच आजही आणि यापुढेही कायमपणे प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही